हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही लोक? आज मी फक्त एका ताईसाठी व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे? तिचा व्हिडिओ खूप छान आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता. आय डी मेन्शन करते, ठीक आहे? आणि खरोखर सांगते, खूप चांगलं व्हिडिओ आहे त्यांचं, तुम्ही जाऊन त्यांचं बघू शकता. खूप एमी एमी आहे, ठीक आहे? तर जर तुम्हाला म्हणजे त्या आपल्या लाईफमध्ये काय करतात, कसे राहतात हे सगळंच सांगतात ते. तुम्ही जाऊन बघा आणि शिका. कुणाकुणाला असं वाटतं की मी माझ्या लाईफचं कुणाला नाही सांगणार, पण असं काही नाही. आपल्या लाईफचं सगळ्यांना सांगा, मन हलकं करा, खूप छान वाटतं. एमी एमी गत, ठीक आहे? त्या ताई सकाळी उठल्यापासून जी संध्याकाळ झोपण्यापर्यंत व्हिडिओमध्ये बोलत्यात, सांगत्यात, आणि तुम्ही ऐका की लोक कशी राहतात कशी नाही, तुम्ही सुद्धा शिका. खूप चांगलं असतं एकदम, ठीक आहे? तर त्या ताईचं व्हिडिओ बी खूप चांगले आहेत. त्या ताई मुलांबद्दल बी चांगलं शिकवत्यात, काय खायचं काय नाही, मुलांना काय द्यायचं खायला ते सगळं शिकवतात आहेत. आणि कोणती एखादी वस्तू कशी आली ती आपण पटकन पटकन जातो बघायला, पण ती कशी खोलायची कसं बघायचं हे सगळं ते सांगतात एकदम. तुम्ही नक्की जाऊन बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये. त्यांची आय डी मी मेन्शन करते आणि खरोखर त्यांचे व्हिडिओ खूप चांगलं आहेत, तुम्ही बघू शकता, नो प्रॉब्लेम, खूप चांगलं आहेत. आणि त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, चांगल्या कमेंट करा. आणि आपण मराठी माणूस आहे तर मराठी माणसांनी मराठी माणसांना सपोर्ट करा. जय महाराष्ट्र, बोलो हम सब साथ साथ है, ठीक आहे? तर माझा राग काही येऊन देऊ नका, सगळेजण आपण सब हम साथ साथ करके रहेंगे, ठीक आहे? त्या ताईचं मी व्हिडिओ आय डी मेन्शन करते, त्यांचं मी हे बी दाखवते, त्यांच्या आय डीचं नाव सांगते. काय नाव आहे त्यांच्या आय डीचं? आई मॉम लाईफ विथ शीतल. मी तुम्ही बोल, आमचा यस चांगला आहे कारण की मला इंग्लिश वाचता येत नाही, तर आमचा इंग्लिश यस वाचतो. त्यांच्या आय डीचं नाव आहे मॉम लाईफ विथ शीतल. तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा. आणि हां, आमचा यश आजकाल खूपच एमी एमी झाला बघा. आता मला खूप 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 हेल्प करतो, खूप मदत करतो. आणि खरोखर सांगते, माझ्या यशसारखं कोणीसुद्धा नाही, मला जगात कोणी नाही माझ्या यशशिवाय मला. तर प्लीज सगळ्यांनी माझ्या यशला सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे? कारण की आज जो कोस आहे माझ्या यशच्या जीव मी राहते, माझा पोरगाच माझी जान आहे आणि माझा पोरगाच हे माझं सगळं काय आहे. तर प्लीज त्या ताईच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, मस्तपैकी कमेंट करा, ठीक आहे? एकदा तू हे सांग तू सगळ्यांना. त्यांचा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. एखादं जाताय मोरत जाऊन द्या, ठीक आहे? आपण सगळ्यांना हेल्प करायची, ठीक आहे? आणि अजून त्यांचं चॅनल आहे रोटीनचं, मीन्स काय काय मुलांना द्यायला पाहिजे आणि सगळं सांगतात ते. तुम्ही जाऊन बघा त्यांचे व्हिडिओ खूप चांगले आहेत. तुम्ही बघा, तुम्हाला माहीत पडन की खरोखर सांगते ताई खूप चांगली आहेत. आणि मायाळू आहे, त्यांचं फेसबुकला सुद्धा अकाउंट आहे, तुम्ही जाऊन चेक करा. इंस्टाग्रामला बी त्यांचं अकाउंट आहे. खूप चांगल्या आहेत त्या ताई आणि खूप म्हणजे खूपच चांगल्या मायाळू आहेत, प्रेमानं सांगतात. तुम्हाला जर कोणची गोष्ट कळत नसेल तर ताईला संपर्क साधा, साई संघ बोला, हे करा. कारण की आमच्या संघ बोलून तर आम्हाला खूप चांगलं वाटलं, त्या ताईं संघ बोलून खूप चांगलं वाटलं. खरोखर सांगते, तुम्ही त्यांना सपोर्ट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, ठीक आहे? आपण मराठी लोक आहे, मराठ्यांचा साथ द्या. हम सब साथ साथ आहे, सगळ्यांनी ध्यान ठेवा. कारण कसं आहे, एखाद्याला आपली मदत असते तर मदत करणं गरजेचं आहे. कोणी कुणाच्या आईच्या पोटामध्ये शिकून येत नाही, बरोबर आहे का नाही? अजून ते एक नवे युट्यूबर आहे. हां, तर त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करू, सगळ्यांनी एकामेकाला सपोर्ट करायचा. कारण की सगळे आपण एक आहे, सब भारत माता एक है, हम सब साथ साथ है. ऐसा दिखाने का, ऐसा चलने का, कभी कम नहीं कर समझने का खुद को, ठीक है? सबको मैं सपोर्ट करूँगी, सबको मैं यही करूँगी एकदम. जैसा आप लोग मतलब आप लोग अपने घर में सपोर्ट करते, जैसा सबको सपोर्ट करना. सब लोग अपने लोग आए आणि त्या ताई खरोखर सांगते खूप छान आहे. आमच्या यशला तर माहीत आहे, आमचा यश सुद्धा तुम्हाला सांगू शकतो. यश सांग दादा ताई, बोल ना, ते तर खुर्ची घेऊन येतो बसायला, कारण एकच खुर्ची आमच्याकडे छोटी असती. आणि ते बोलत नाही आमच्याकडे कसं आहे, काय काय गोष्टी आमच्याकडे नाहीत सध्याला, तर चालते. काहीतरी करायचं, दिवस करायचं ना आपले एमी एमी करत एकदम. लॉकडाऊनमध्ये कुठका टेबल आहे आमच्याकडे, आम्ही टेबला बसतो बसतो खुर्चीवर. हा तर चालतंय. तर तुम्ही ताईला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की नक्की त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा.
आणि खरोखर खूप छान आहे. ठीक आहे, बघू कोण कोण जाते, त्यांना कमेंट करायला, लाईक करायला, सगळेजण जावा. सब भारत माता एक है, हम आपके साथ है. ठीक है, ऐसा बोलो. ठीक है, ऐसा लिखो, भारत माता सब एक है, हम सब साथ साथ है. ऐसा लिखो, डरो मत, बिंदा जियो लाइफ में. ठीक है, जलने वाले तो बहुत लोग असतात, तर जाऊन द्या, कुणा जळू नका. त्यांना छान कमेंट करत जावा. हां, चांगलं आहे, कुणाचं भी चांगलं होऊन द्या, त्याच्या मागे आपलं चांगलं होईल हे लक्षात ठेवा. जर आपण लोकांचं चांगलं केलं ना, तर परमेश्वर सुद्धा आपलं चांगलं करणार हे लक्षात ठेवा. मी कधी कुणाचं वाईट नाही केलं, तर परमेश्वर माझं कधी वाईट नाही करणार. एवढ्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी एमई खाते, एमई राहते, तर कसं आपण कधी कुणाचं वाईट नाही करायचं, तर देव आपलं कधीही वाईट करणार नाही हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि कोविड-19 मध्ये कोणी पण घराच्या बाहेर निघू नका. अजून निघलं तर ना मेन कामासाठी जावा, आणि वापस येऊन गरम पाणीने आंघोळ करा, गरम पाणी मध्ये कपडे धुवा. अरे कसं आहे माहितीये का, आजकाल लोक बीमारी सांगून येत नाही, आपला जीव खूप किमतीचा आहे. आणि बाहेर जाऊन ग्लव्स, मास्क ही घाला. हा, आणि दुसरी गोष्ट, आपला जीव आपल्याला खूप म्हणजे खूपच किमती आहे, एकदा जीव गेल्यानंतर परत येत नाही हे लक्षात ठेवा. एखाद्याला आपण बोललो तर ते म्हणतात ना, एखाद्याला घाव केला असतो ना, तो बुजत नाही, बोलण्याला विसरून जातो. पण कधी घाव करू नका, कधी कोणाला कधी कोणा वाईट वक्त बोलू नका, कधी कोणाला वाईट चिटू नका. कारण कसं लोकांना चिटलं ना, ते आपल्याला येतं हे लक्षात ठेवा. कधी बी लोकांना कधीही वाईट चिटू नका, लोकांबद्दल चांगला विचार करा, चांगलं बोला, चांगलं राहा, देव परमेश्वर तुमचं भलं करेल. माहितीये का देव काय म्हणतो, जो लोकाला वाईट चित्तो त्याचं काय भलं करायचं, असं देव बोलत्यात. याची मन बी आहे माहितीये का, पण तुम्ही जर लोकांचं चांगलं करणार तर परमेश्वर तुमचं नक्की चांगलं करणार. ठीक आहे, जर तुम्ही लोकांना सपोर्ट करणार तर परमेश्वर तुम्हाला नक्की सपोर्ट करणार हे लक्षात ठेवा. माहितीये का, तर कुणावर जळू नका, कुणाला वाईट वक्त बोलू नका. तुम्हाला वाईट वक्त बोलल्यावर काय भेटतं, काय भेटतं तुम्ही सांगा, त्यांचा बदबू भेटतो तुम्हाला फक्त, भेटतो का नाही. तर तुम्ही चांगली कमेंट केली, चांगलं बोलला, तर आत्म्यापासून आशीर्वाद येतात. आशीर्वाद घ्यायला शिका, तुम्ही कोणाच्या शिव्या नका खाऊ, आशीर्वाद घ्या. आशीर्वाद घ्यायला लय भाग्य लागतं. माहिती आहे का किती लोकांनी लॉकडाऊनमध्ये दान केलं, किती लोकांनी लॉकडाऊनमध्ये चिकटपणा केला, किती लोकांनी कोणी हे वाटलं कोणी ते वाटलं. माहिती आहे का, पैसा संघ नसतो जात, मेल्यावर पैसा संघ जात नाही. आणि तुम्ही तुमच्या आईबापाला विसरू नका हे लक्षात ठेवा. मेन बात तर हे आहे, आपल्या आईबापाला कधीही विसरू नका. तुम्ही जर एक भाकर खाताय, त्यातली अर्धी भाकर आपल्या आईबापाला द्या हे लक्षात ठेवा. कारण की मी माझ्या आईवडिलांना सांभाळते, कळलं का. परमेश्वर मला कुठून ना कुठून जरियाने पैसे पाठवतो, आणि खूप लोक मला मदत करतात, खूप लोक मला मदत करतात. जो नाही मला कोणी मदत केली ना, तर प्लीज त्यांनी तो स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपला पाठवावे. कारण की मला कळत नाही कोणी मला मदत केलेली, कारण मी कोणाकोणा माझा अकाउंट नंबर दिला होता ना, तर कोणी लोक माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकतात, पण ते मला माहीत नाही परत कोणी टाकलं म्हणून. तर प्लीज तुमचा नंबर तर मी शेव नव्हता केला, पण तरीसुद्धा तुमचा नंबर मी शेव करीन. व्हॉट्सअपला तुम्हाला मी हाय पाठवीन, तुम्ही मला हाय पाठवा. ज्याने कोणी मला मदत केली असेल ना, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. प्रभू तुम्हाला जो भी तुमची मनोकामना पुरी करण. आणि प्लीज व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ठीक आहे, आणि त्या ताईच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेअर करा, आणि बेल आयकॉन दाबा, विसरू नका. एखादा मुलं जात आहे, जाऊन द्या, कुणावर जळू नका, सगळ्यांना हेल्प करा. परमेश्वर तुम्हाला हेल्प करेल, कशा ना कशा रूपाने हेल्प करेल. आता मला किती लोकांनी मला हेल्प केली, परमेश्वर त्यांना सुद्धा हेल्प करणार. माहिती आहे का किती लोक बोलतात, ताई तू टेन्शन घेऊ नकोस. मी टेन्शन घेत नाही, ज्याचं कोण नाही त्याचं परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही कधीसुद्धा कधी कुणाला वाईट चिटू नका, वाईट बोलू नका. तुमच्याने काय होत नाही ना, तर गप बसायचं. दिसतो लोक बघा, लोक काय करतात काय नाही, माहिती आहे का. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर माझा राग येत असेल ना, तर मला माफ करा, माझं काही चुकत असेल तर. ठीक आहे, पण प्लीज वाईट कमेंट काही करू नका. ठीक आहे,
आणि त्या ताईला चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका, एमी एमी करा, ठीक आहे? सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एमी एमी बाय बाय, टेक केअर.